हरि ओम श्री राम अंबज्ञ नाथ सवित। माझं नाव अजित सिंह अतकिरे, उपासना केंद्र कासबा बोरगाव। अनुभव तर भरपूर आलेत, पण मी एक माझ्या आयुष्यातील एक मोठा अनुभव तुम्हाला बापू शेअर करतो आहे। अनुभव असा आहे की जानेवारी महिन्यामध्ये 2018 असा अनुभव घडला की उपासना आमची चालू होती आणि उपासना चालू असताना असं घडलं की त्या दिवशी संध्याकाळी 7:30-8 पाणी आलेलं होतं आमच्या घरी गावात। तर आमची मिसेस काय झाली की पाणी भरत असताना मोटर जोडाय गेली आणि तिला एवढा मोठा शॉक बसला की ती मोटर सहित नाल्यात पडली। पडल्यानंतर आमच्या भावाची मुलगी माझ्याकडे पळत आली आणि आमची उपासना चालू असतानाच मला म्हटली की तातू चला, माईला मोठा शॉक बसलाय। त्यानंतर मी उपासना केंद्रातनं बाहेर पडतोय, बघतोय तर काय, कारण उपासना केंद्राने आमचं घर हे पूर्णपणे उपासना केंद्रातनं बाहेर पडलो की आमचं पूर्णपणे घर दिसतंय। एक 10-12 घरानंतरच आमचं घर आहे। बघतोय तर गली तेवढी लोक जमलेलीत की मला एकदम भीती वाटली। एवढी भीती वाटली की मला आता पुढे जायचं का नाही जायचं असा माझ्या मनामध्ये प्रश्न पडला। म्हणून मी परत केंद्राच्या दारातनं परत बापूंच्याकडे वाकून बघितलं की बापू आता मी घराकडे चाललोय, पण मला माझ्या कानावर काही वाईट येता कामा नाही। आणि त्यानंतर मी गलीतनं चालायला लागलो। चालायला आल्यानंतर माझं काही थोडे मित्र म्हणायला लागले की ॲम्ब्युलन्स बोलवाय पाहिजे। काय थोडी यानंतर बायकांच्यात कुजबूज चालली की काय नाही कुजबूज चालली की बहुतेक एक्सपायर झाली का ना, आता हालचाल काही होत नाही, अशा चर्चा ऐकल्यानंतर एकदम मी गळून गेलो। मला घराकडे जायचं का नाही जायचं हा मोठा प्रश्न पडला। त्यानंतर माझा मुलगा आणि मुलगी आमच्या घरांच्या थोड्याच अंतरावर आलीत, नी दोघांच्या दोघांनी माझ्या पायाला मिट्टी मारली आणि पप्पा मम्मी काय बोलत नाही असं म्हणायला। त्यानंतर मी रडायला लागलो, कारण माझा मुलगा आणि मुलगी उडी रडायला लागलीत की मला पण ते रडू आवरणं झाले। त्यानंतर मी थोड्या वेळानं घरात गेलो। घरात गेल्यानंतर मी लोकांना म्हटलं की तुम्ही जरा बाजूला व्हा, आणि आमच्या मुलग्याला म्हटलं की जाऊन तू उदी घेऊन ये जा। मग आमचा मुलगा पळत जाऊन आला आणि उदी घेतली आणि ती परत केंद्रावली उदी आणली आणि ती परत मी त्या आमच्या मिसेसला उदी लावल्यानंतर तिच्या डोळ्याची हालचाल जरा मला जाणवायला लागली। तर मी म्हणलं ठीक आहे, सोडा जरा वाट सोडा, परत म्हणलं घरातल्याने म्हणलं फॅन लावल्यानंतर घरातल्यानी फॅन लावल्यानंतर तिची थोडीफार हालचाल चालू झाली। तर मग मी विचारलं घरात सगळा प्रकार कसा झाला, तर ते असं झालं की ही मोटर म्हणजे पाणी भरत असताना मोटर लावली, पण मोटरचा स्विच ऑन केला, खटका ऑन केला, फक्त मोटरीपाशी खटका होता तो राहिला आता मारायचा, पण अर्थिंग शॉर्ट असल्यामुळं मोटर शॉर्ट झाली आणि तिला फुल्ल करंट बसला। एवढा करंट बसला की ती मोटर घेऊन नाल्यात पडली ती, आणि आजूबाजूचे लोक कोणी तिकडं, कारण करंटच्या ठिकाणी जिथं पाणी भरते तिथं सगळे अवतीभोवती पाणीच होतं, त्यामुळं दुसरी लोक पण मोटर बंद करायला जायला भ्याल लागले। मग आमच्या घरात आईनं आईच्या लक्षात आलं की स्विच ऑन आहे, आई गेली आणि स्विच ऑफ केला आणि तिला सोडवून बाहेर काढली। आणि त्यानंतर हे सगळं ऐकल्यानंतर मी बघितलं तर ही जी थोडीफार हालचाल हळूहळू चालू झाली, मग मी म्हटलं ठीक आहे, एक पाण्याचा ग्लास घेतला, त्याच्यात थोडीफार उदी टाकली आणि तिला मांडीव घेतली आणि डोक्यावर थोडं थोडस असं पाणी चमच्यानं घातलं। त्यानंतर तिनं ते थोडं थोडं पाणी घ्यायला चालू केलं। मग आमच्या इथला माझा जो मित्र आहे डॉक्टर आहे BHMS त्याच्याकडे घेऊन गेलो। गेल्यानंतर त्यानं असं सांगितलं की अजितदा आता तरी काय सध्या भ्यायची गरज नाही, ठोके व्यवस्थित आहेत, फक्त त्या भ्यालेत जास्त, त्यामुळं तुम्ही म्हणजे आजचा दिवस राहू दे, उद्या आपण काय म्हणजे पुढचं काय प्रोसेस बघूया। फक्त त्यानं औषधं दिली, ते औषधं घेऊन ती आता व्यवस्थित आहे आणि म्हणजे बापू कार्यात ती सक्रिय आहे। हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथ सवित।